माझं नाव दिलीप भुवन मुरकुटे, माननीय नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रभातच्या 93 वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा आणि हे माननीय नागरी व शिवसेना पक्षाच्या वतीने शुभेच्छा. प्रभातचं माझं मी सायकल पाठ 4 वाजता प्रभात पेपर न्यायला 200 200 400 400 पेपर न्यायचो असं मी 30 वर्षापासून प्रभातचं मी सगळ्यात जुना माणूस. प्रभातनीच आमची संस्था मोठी केलं, दिलीप मुरकुट्यानेही मोठं केलं, सगळं प्रभातनी केलं. प्रभात हे वर्तमानपत्र संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचणारं वर्तमानपत्र आहे आणि अशा या वर्तमानपत्राचा आज 93 वर्धापन दिन आहे. आम्ही सर्व बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी प्रभात या वर्तमानपत्राला शुभेच्छा देण्या ठिकाणी उपस्थित आहोत. अतिशय कोणतीही बातमी आम्ही दिल्यानंतर ती लगेच पुणे जिल्ह्यातल्या कोणत्या वर्तमानपत्रात लागते तर ते प्रभातचं नाव हे जाणून घेतलं जातं आणि म्हणून प्रभात हा मी दररोज वाचतो. प्रभातला आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी भाऊ आखाडे, मुळशी तालुका राष्ट्रीय समाज पक्ष तालुका अध्यक्ष. प्रभातच्या 93 वाढदिवसानिमित्त आमच्या मुळशी तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने व कॅबिनेट मंत्री महादेव जानकर साहेबांच्या वतीने अतिशय खरोखर मनापासून शुभेच्छा. माने बाणेर नागरी पतसंस्थेचा व्हाईस चेअरमन, वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी परगळतील शिल शेतकरी रखमाजी वामन पाडाळे, परगळतील शेतकरी. मला प्रभात पेपरची पहिल्यापासून आवड आहे. 4 ते 5 किलोमीटर मी पेपर घ्यायला जायचं, त्यातली भविष्यवाणी, त्यातली एक जाहीर नोटीस, हे माझ्या खास आवडीचे. मला पेपर चांगल्या प्रकारे आवडतं.